भगुरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिन बंदरात जहाजातून मारलेल्या साहसी उडीला 113 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समूहाच्या वतीनं सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला संभाजी देशमुख यांनी तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मूर्तीला आकाश नेहरे यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केलं. त्यानंतर सावरकर स्मारकात योगेश भुरके आणि सुनील जोरे यांनी सावरकरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जगप्रसिद्ध उडी याबाबतची पार्श्वभूमी आणि तत्कालीन परिस्थितीवर आधारित मंजिरी मराठे यांच्या लेखाचं वाचन मंगेश मरकड आणि शिरीष पाठक यांनी केलं. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष म्हणजे ते मराठे यांच्याकडून प्राप्त झाला आहे. धन्यवाद. शासनानं फ्रान्सवर दबाव आणल्यामुळे मॅझिनी यांना फ्रान्स सोडून जाण्यास सांगण्यात आल्यावर ते भूमिगत झाले. पुढे क्रांतिकारक ज्यावेळी युक्ती उठाव करणार होते त्यावेळी त्यांनी स्वतःहून मार्सेल सोडलं. लंडनला जाताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनी यांचं इंग्रजी चरित्र बरोबर घेतलं होतं. जहाजावरच्या आपल्या नवीन सहकार्यांना त्यांनी ते वाचायलाही दिलं होतं. त्यामुळे जिथे तरुण इटली या क्रांतिकारी संघटनेचा जन्म झाला मनोज कुवर, प्रशांत लोया, योगेश बुरके, मंगेश मरकड, संभाजी देशमुख, आशिष वाघ, भूषण कापसे, सुनील जोरे, भूपेश जोशी, आकाश नेहरे, ओम देशमुख, गणेश राठोड, खंडूराम गडे, दीपक गायकवाड, सुभाष पुजारी, शंकर मुंढारे, संस्कार मरकड, राकेश शितगुडे हे यावेळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.